कोरोना व्हायरस आल्यापासून चायनाचं नावही घ्यावंसं वाटत नाही, पण अन्नाचा रिस्पेक्ट करण्याची आपली भारतीय परंपरा आहे. चला तर बनवूया हक्का नूडल्स भारतीय पद्धतीने. तर यासाठी लागणारे साहित्य आहे, अगदी बारीक चिरून घेतलेला पत्ता कोबी, बारीक चिरून घेतलेली शिमला मिर्च, किसून घेतलेले गाजर, स्प्रिंग ऑनियन म्हणजेच कांद्याची पात, आलं लसूण, हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो, सोया सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली पावडर आणि मीठ, आणि एक आपल्याला हक्का नूडल्स एक पॅकेट लागेल. तर आता सर्वात पहिल्यांदा आपण पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवणार आहोत. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण हे नूडल्स टाकणार आहोत. नूडल्स आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत, पण ते एक्स्ट्रा पण शिजले नाही पाहिजेत आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजेत. तर व्यवस्थितपणे आपण याला शिजवून घेऊया. ओव्हर कुक करू नका. 4 मिनिटात ऑलमोस्ट छान शिजतात. तर याच्या टेक्स्चरवरून आपल्याला लगेच कळतं की एक आपण नूडल्स हातात हे करून बघायचं, हातात घेऊन बघायचं शिजले. तर इथे आपले नूडल्स व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे एका चाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ग्लासभर थंड पाण्याचा हबका मारायचा आहे, म्हणजे पूर्णपणे नूडल्स आपल्याला वॉश करून घ्यायचे आहेत, धुवून घ्यायचे आहेत, त्यामुळे नूडल्स पूर्ण सुट्टे सुट्टे होतात. तर नूडल्स मोकळे होण्याची ही एक ट्रिक आहे. तर कढईमध्ये आता आपण तेल घेऊया. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे. परतून घेऊया व्यवस्थित. व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. सॉफ्ट होईपर्यंत परतूया आणि नंतर पत्ता कोबी टाकूया, शिमला मिर्च टाकूया, किसून घेतलेले गाजर टाकूया. गाजर बारीक चिरून ही छान लागते, पण मी इथं किसून घेतलेले आहे. आणि कांद्याची पात टाकूया आणि व्यवस्थित सर्व भाज्या एकत्र करून परतूया. आता यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. तर मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही रेड चिली सॉसही वापरू शकता. ॲक्च्युली इथे सॉसच वापरतात, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी रेड चिली पावडर टाकलेली आहे. तर आता ह्या भाज्या थोड्या अर्धा कच्च्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर 1-2 मिनटं वाफ देऊया. यानंतर आपण यामध्ये सोया सॉस घालणार आहोत. 1 ते 1.5 चमचा आपण सोया सॉस टाकलेला आहे. टोमॅटो सॉस घालून घेऊया आणि परत एकदा याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, यामध्ये भाज्याही खूप जास्त शिजवायच्या नाहीत, कच्च्या कच्च्या थोड्याशा छान लागतात नूडल्समध्ये. आणि नूडल्स टाकून परत एकदा त्याला परतून घेऊया व्यवस्थित. पत्ता कोबी असा फारसा खाल्ला जात नाही, पण नूडल्सच्या माध्यमातून बऱ्याचशा भाज्या आपण आवडीने खातो. तर इथं व्यवस्थितपणे सगळीकडे व्यवस्थित परतून घेऊया आणि या ठिकाणी आपले नूडल्स तयार आहेत, व्हेज हक्का नूडल्स. यामध्ये गाजर, पत्ता कोबी, शिमला मिर्च अशा भरपूर भाज्या असल्यामुळे खूप अफलातून अशी टेस्ट लागते याची. तर नूडल्स प्रेमींसाठी खास पर्वणी आहे की बाहेर न जाता चला घरीच बनवूया आपण हक्का नूडल्स. तर या ठिकाणी आपले हक्का नूडल्स तयार आहेत. आपण ते आता डिशमध्ये काढून घेतोय आणि गार्निशिंगसाठी आपण इथे पत्ता कोबी आणि कांद्याची पात वापरलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हेज मंचुरियनची रेसिपीची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही मंचुरियनसोबत हक्का नूडल्सचा आस्वाद घेऊ शकता. आणि वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कीप वॉचिंग, स्टे होम, स्टे सेफ.